2020 मधल्या पहिल्या आणि यंदाच्या सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाला आज सुरुवात झालेली आहे। तब्बल 25 वर्षांनंतर खगोलशास्त्रज्ञ आणि नागरिकांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळते आहे। या आधी 1995 मध्ये अशा प्रकारचं ग्रहण पाहायला मिळालं होतं आणि ज्योतिषानुसार या 5 तास आणि 49 मिनिटांच्या दीर्घ ग्रहणामुळे ग्रहांचे अनेक परिणाम दिसणार आहेत। आजचं सूर्यग्रहण जरी भारतामध्ये दिसत असलं तरी सुद्धा ते भारताच्या काहीच भागामध्ये कंकणाकृती असेल आणि उर्वरित भागामध्ये ते खंडग्रास ग्रहणासारखं दिसणार आहे। जगामध्ये कोरोना महामारीला गेल्या वर्षीच्या सूर्यग्रहणापासून सुरुवात झाली होती आणि या वर्षीच्या आज दिसणाऱ्या सूर्यग्रहणानंतर ती संपायला सुरुवात होईल असं काशीच्या ज्योतिषाचार्यांनी सांगितलंय। खंडग्रास सूर्यग्रहणाची ही दृश्य आपण पाहतोय। आपल्या उजव्या बाजूला जम्मू काश्मीर मधली ही दृश्य आहे तर डाव्या बाजूला सुद्धा भारतातलीच दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसतंय तर या ठिकाणी जम्मू काश्मीर आणि अमृतसर या दोन ठिकाणची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। जम्मू काश्मीरमध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये सूर्याची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते। अगदी स्पष्ट दृश्य जम्मू काश्मीरमधून आपणही पाहू शकतोय। ज्या ठिकाणी सूर्याची जी काही प्रतिकृती दिसतीय चंद्राप्रमाणे ती जम्मू काश्मीरमधली दृश्य आहेत। अगदी स्पष्टपणे चंद्राची सावली ही सूर्यावर पडलेली आहे आणि त्यामुळे सूर्य झाकला गेलेला आहे। ही दृश्य अगदी स्पष्टपणे आपल्याला जम्मू काश्मीरच्या या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे। तर अमृतसरमध्ये सुद्धा अशीच दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमृतसरमध्ये सुद्धा खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळत आहे। अमृतसरमध्ये ही अशीच दृश्य आहेत। या ठिकाणी सुद्धा सूर्य हा चंद्राच्या सावलीमुळे झाकला गेलेला आहे। तर अमृतसर मध्ये आणि त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये अशी अनोखी दृश्य पाहायला मिळत आहे। सूर्याची जेवढी काही प्रतिकृती दिसतीय एखाद्या चंद्राच्या कोरीप्रमाणे सूर्याची ही प्रतिकृती दिसतीय ती आपण ही अनोखी दृश्य आपण पाहतोय। चंद्राची सावली सूर्यावर पडलेली आहे। सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आल्यानं चंद्राची सावली पूर्णपणे काही भागामध्ये पडते तर काही प्रमाणात सावली ही सूर्यावर पडलेली दिसते आणि ज्या ठिकाणी सावली काही प्रमाणात असते त्या ठिकाणी आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळतं। तर पूर्णपणे सावली ज्यावेळी चंद्राची सूर्यावर पडते त्या ठिकाणी आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग येतो। मात्र असं कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग भारताच्या काही ठराविक भागामध्येच येणार आहे आणि उर्वरित सर्व भागामध्ये जम्मू काश्मीर आणि अमृतसरप्रमाणे फक्त खंडग्रास सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळणार आहे। 2020 मधलं पहिलं हे सूर्यग्रहण आहे आणि शतकातलं सर्वात मोठं सुद्धा हे सूर्यग्रहण आहे। तर फायर ऑफ रिंग म्हणजे कंकणाकृती जे ग्रहण असतं ते अवघ्या 1 मिनिटासाठी आपण पाहू शकतो। मात्र इतर भागांमध्ये आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घेता येणार आहे। ही जम्मू काश्मीर आणि अमृतसरमधली दृश्य आपण काही वेळापूर्वीच पाहिली होती। आता पुन्हा एकदा आपण पाहतोय अमृतसरमध्ये अगदी स्पष्टपणे ही खंडग्रास सूर्यग्रहणाची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी स्पष्टपणे दिसतंय की चंद्र हा सूर्याच्या आड आलेला आहे। पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये चंद्र आलेला आहे आणि त्यामुळे चंद्राची सावली ही सूर्यावर पडलेली आहे आणि त्यामुळे सूर्याचा काही भाग हा झाकला गेलाय आणि उर्वरित जो काही सूर्याचा भाग आहे चंद्रानं व्यापलेल्या भागाव्यतिरिक्त सूर्याचा जो काही भाग उरलाय तो आपल्याला एखाद्या चंद्राच्या कोरीप्रमाणेच भासतोय। पण साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही सांगतोय ही चंद्राची कोर आपण पाहत नाहीये तर हा सूर्याचा भाग आहे आणि याला खंडग्रास सूर्यग्रहण असं संबोधतात। तर दुसरीकडे आपल्याला जम्मू काश्मीरमधली जी काही दृश्य आहेत ती सुद्धा आपल्याला दिसत आहेत। त्या ठिकाणी सुद्धा एखाद्या कोरीप्रमाणेच सूर्य दिसतोय आणि ही अमृतसरमधली अगदी स्पष्ट दृश्य आपण दिसतोय। ज्या नागरिकांना सूर्यग्रहणाचा अनुभव स्वतःहून घेता येणार नाहीये किंवा स्वतःहून सूर्यग्रहण अनुभवता येणार नाहीये त्यांच्यासाठी ही खास दृश्य आम्ही दाखवतो आहोत। आता 25 वर्षांनंतर ही दृश्य पाहण्याचा योग भारतामध्ये आलेला आहे आणि आता पुन्हा 11 वर्षांनंतर असा योग येणार आहे। म्हणजे 1995 कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग आला होता आणि त्यानंतर तब्बल आता 2031 मध्येच या ग्रहणाचा अनुभव घेता येणार आहे। हे ग्रहण पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे की तो तब्बल 2031 मध्ये। त्यामुळे आज जे काही सूर्यग्रहण पाहायला मिळत आहे तो अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे। देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणची हे अनेक दृश्य आपण पाहतोय सूर्यग्रहणाची।
जवळपास सर्वच भागांमध्ये आता खंडग्रास सूर्यग्रहणच पाहायला मिळते, कारण कंकणाकृती सूर्यग्रहणाचा जो काही दुर्मिळ योग आहे तो अवघ्या एक मिनिटासाठीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। अत्यंत दुर्मिळ अशी ही बाब आहे, अत्यंत दुर्लभ योग जुळून आलेला आहे। आज 25 वर्षांनंतर हा योग पुन्हा 11 वर्षांनंतर येणार आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये जेवढी उत्सुकता आहे तेवढंच खगोल अभ्यासकांमध्ये सुद्धा मोठी उत्सुकता पाहायला मिळते, कारण यावर खगोल अभ्यासकांचा अभ्यास सुरू असतो। तर या ग्रहणाला ग्रहणाबाबत अनेक ज्योतिषांनी अनेक दावे केलेले असल्यानं नागरिकांमध्ये सुद्धा मोठी उत्सुकता पाहायला मिळते। तर ग्रहणाबाबत नागरिकांमध्ये जे काही समज गैरसमज असतात त्यानुसार अनेक भागामध्ये ग्रहण पाहण्यासाठी आपल्याला गर्दी झालेली पाहायला मिळते। तर काहीच वेळापूर्वी आपण नाशकामधून सुद्धा बातमी पाहिली होती की नाशकातल्या रामकुंडावर सुद्धा लोकांनी गर्दी केलेली होती स्नान करण्यासाठी, कारण शरीरावर काही अनिष्ट परिणाम होतात किंवा इतरही काही वाईट परिणाम होतात, अन्न खराब होतं, पाणी खराब होतं, अन्नाला विषबाधा होते, अशा काही अनेक समज गैरसमज या ग्रहणाबाबत निर्माण केले जातात आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते आहे। देशातल्या विविध भागातली ही सूर्यग्रहणाची खंडग्रास सूर्यग्रहणाची ही दृश्य आपण पाहतोय। तसं पाहिलं तर कंकणाकृती सूर्यग्रहणाचा आज योग आहे, पण देशाच्या सर्वच भागांमध्ये कंकणाकृतीचा अनुभव काही घेता येणार नाही आहे। मात्र ज्या ज्या ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल, सूर्याची प्रतिकृती ही ज्या ठिकाणी संपूर्ण बांगडीप्रमाणे दिसणार आहे, ती दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे सूर्यग्रहणासंबंधी जे काही समज गैरसमज आहेत त्यानुसार देशभरातल्या विविध मंदिरांमध्ये पूजा अर्चेला सुद्धा सुरुवात झालेली आहे। अनेक परंपरांप्रमाणे अनेक गैरसमज किंवा समज सुद्धा या ग्रहणासंबंधी आहेत, जे प्रतिवर्षी येणाऱ्या ग्रहणाबाबत पसरवले जातात आणि त्यामुळे देशभरातल्या अनेक मंदिरांमध्ये आता पूजा अर्चेला सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण सूर्यग्रहणाची पाहतोय, देशभरामध्ये आता सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये सुद्धा लोक ग्रहण पाहत आहेत, खगोल अभ्यासकांमध्ये सुद्धा उत्सुकता दिसते। त्याचप्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा ग्रहणाची दृश्य दिसायला सुरुवात झालेली आहे। देशभरातल्या विविध ठिकाणची ही दृश्य आहेत, त्यामध्ये अमृतसर आहे, त्याचप्रमाणे गांधीनगरची दृश्य आहेत, जम्मू काश्मीरमधली सुद्धा दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। तर प्रत्येक ठिकाणी आपण अगदी आपल्या उजव्या बाजूला अगदी शेवटच्या कोपऱ्यामध्ये जी काही दृश्य पाहतोय त्या ठिकाणी बांगडीची काही प्रमाणात प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते आणि इतर ठिकाणी आपल्याला खंडग्रास पाहायला मिळते, पण या ठिकाणी आपण पाहतोय बांगडीप्रमाणे आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळतंय। हरियाणाच्या शिरसामधली ही दृश्य आहेत, हरियाणामध्ये आता हळूहळू एखाद्या बांगडीप्रमाणे आपल्याला ही सूर्यग्रहणाची दृश्य पाहायला मिळत आहेत। तर कंकणाकृती सूर्यग्रहणाचा लाभ काही संपूर्ण देशभरामध्ये घेता येणार नाहीये, इतर भागामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसतंय, पण कंकणाकृतीची जी दृश्य आहेत ती थेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। हरियाणामधल्या सिरसामधली ही दृश्य आहेत आणि कंकणाकृती सूर्यग्रहणाची जी काही प्रतिकृती असते एखाद्या बांगडीप्रमाणे ती स्पष्ट दृश्य आपण या माध्यमातून पाहू शकतो। हरियाणातली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी कंकणाकृतीची स्पष्ट दृश्य आपण पाहू शकतोय, कारण देशातल्या इतर भागांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे, कंकणाकृतीचा अनुभव घेता येणार नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये जी काही उत्सुकता आहे त्या उत्सुकतेवर आता विरजण पडणार नाहीये। तर नागरिकांना साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही कंकणाकृतीची ही स्पष्ट दृश्य आम्ही दाखवतो आहोत। शतकातलं सर्वात मोठं हे ग्रहण आहे, 25 वर्षांपूर्वी असं ग्रहण आलेलं होतं आणि 1995 नागरिकांनी अशा ग्रहणाचा लाभ घेतलेला होता आणि आता 11 वर्षांनंतर म्हणजे 2031 या वर्षी हे ग्रहण येऊ शकतं असं काही खगोलशास्त्रज्ञांनी आणि खगोल अभ्यासकांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे तब्बल 11 वर्षांनंतर याचा लाभ घेता येईल आणि त्यामुळे नागरिकांमध्ये जी काही उत्सुकता आहे त्यासाठीच आम्ही ही अगदी थेट दृश्य हरियाणातली दृश्य नागरिकांपर्यंत पोहोचवतो आहोत। हरियाणातल्या सिरसामधली ही दृश्य आहेत, वर्षातला सर्वात मोठा दिवस आज आहे, त्याचप्रमाणे सर्वात मोठा दिवस आणि लहान रात्र अशी आजची स्थिती असते आणि सर्वात मोठ्या दिवशी सर्वात मोठं ग्रहण पाहण्याचा अनोखा योग हा दुर्मिळ योग नागरिकांना आणि खगोल अभ्यासकांना मिळाला आहे। तर देशातल्या विविध ठिकाणची ही दृश्य आहे, त्यामध्ये जम्मू काश्मीर आहे, काही ठिकाणी गांधीनगरमधली सुद्धा दृश्य आहेत, तर
हरियाणा मधली आणि अमृतसर मधली सुद्धा दृश्य आम्ही दाखवतोय। हरियाणा मध्ये काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की कंकणाकृती सूर्यग्रहणाची अगदी स्पष्ट दृश्य आपण पाहिली होती। एखाद्या बांगडीप्रमाणे त्या ठिकाणी सूर्य भासत होता, कारण पृथ्वी भोवती फिरताना ज्यावेळी चंद्र हा सूर्याच्या कक्षेमध्ये येतो त्यावेळी सूर्यावर चंद्राची सावली पडून सूर्य पूर्णपणे झाकला जातो आणि सूर्याची जी काही बाजू उघडी असते ती एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते किंवा एखाद्या चंद्राच्या कोरीप्रमाणेच दिसते। तर डावीकडच्या बाजूला जी काही इतर तीन दृश्य आपण पाहतोय त्या ठिकाणी चंद्राच्या कोरीप्रमाणे सूर्य दिसतो, याला खंडग्रास सूर्यग्रहण असं संबोधतात। आणि उजवीकडच्या बाजूमध्ये शेवटच्या कोपऱ्यात आपण जी काही दृश्य पाहतोय ती एखाद्या बांगडीप्रमाणे भासत आहेत। वरची बाजू ही अगदी स्पष्ट दिसते आणि खालची बाजू जरा अस्पष्ट आहे, पण दुर्बिणीच्या माध्यमातून ज्यावेळी खगोल अभ्यासक हे हरियाणामधली ही दृश्य पाहत आहेत, जी काही आपण उजव्या कोपऱ्यामध्ये पाहतोय ती दुर्बिणीच्या माध्यमातून पाहताना अगदी स्पष्ट बांगडीसारखी ही दृश्य दिसत आहेत। देशाच्या विविध भागामधली ही दृश्य आहेत, खंडग्रास सूर्यग्रहणाची दृश्य आहेत। नागरिकांमध्ये उत्सुकता आहे, खगोल अभ्यासकांमध्ये उत्सुकता आहे, अनेक गैरसमज समज प्रथा परंपरांनुसार अनेक अंधश्रद्धा सुद्धा पसरवल्या जात आहेत। दरम्यान कंकणाकृतीचा लाभ हा काही सर्वच भागामध्ये घेता येणार नव्हता, त्यामुळे नागरिकांमध्ये जी काही उत्सुकता होती त्यावर काहीसं विरजण पडण्याची शक्यता होती। मात्र नागरिकांनी निराश होऊ नये, कारण हरियाणातल्या सिरसाची दृश्य आम्ही काही वेळापूर्वीच दाखवली होती, जिथे कंकणाकृती सूर्यग्रहण हे अगदी स्पष्टपणे पाहता येत होतं। वर्षातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण आहे आणि तब्बल 25 वर्षांनंतर अशा प्रकारचं ग्रहण पाहायला मिळतंय। साधारणतः खंडग्रास सूर्यग्रहण आणि खग्रास सूर्यग्रहण हे दरवर्षी पाहायला मिळतं किंवा काही वर्षांच्या अंतराने पाहायला मिळतं, पण कंकणाकृती सूर्यग्रहणाचा जो काही योग असतो तो कित्येक वर्षांनंतर येतो आणि त्यामुळे हे ग्रहण आज अत्यंत खास असं मानलं जात आहे। दरम्यान पुण्यामध्ये सुद्धा आता ग्रहणाला सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये सुद्धा खगोल अभ्यासकांमध्ये आपल्याला उत्सुकता पाहायला मिळतीये आणि पुण्यामध्ये या ग्रहणाची नेमकी काय स्थिती आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आपल्याला पुण्याहून अनिरुद्ध देशपांडे सर, खगोल अभ्यासक थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट पुण्यावरनं। आपण त्यांच्याकडून अधिक काही माहिती घेऊयात। अनिरुद्ध देशपांडे सर, नेमकं काय सांगाल, पुण्यामध्ये सुद्धा आता ग्रहण दिसतं आहे आणि काय काळजी लोकांनी घ्यावी, अनेक गैरसमज किंवा प्रथा परंपरांनुसार काही समज लोकांमध्ये आहेत, अशी सविस्तर माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी द्या। नमस्ते, मी आहे अनिरुद्ध देशपांडे। आमची ही संस्था आहे ज्योतिर्विद्या परिसंस्था म्हणून, जी भारतातली सर्वात जुनी खगोल निरीक्षकांची संस्था आहे। या संस्थेतर्फे आम्ही एक कार्यक्रम आता आयोजित केलेला आहे की जो ज्याच्यामध्ये ऑप्टिकल त्यानंतर रेडिओ। वर्षातलं सर्वात मोठं ग्रहण हे आहे। अनिरुद्ध देशपांडे सर थेट पुण्याहून आपल्यासोबत असणार आहेत आणि ग्रहणासंबंधीची सर्व माहिती आपल्याला ते देणार आहेत। कशाप्रकारे अंधश्रद्धा या फोल आहेत किंवा समज गैरसमज कितपत खरे आहेत कितपत खोटे आहेत अशी संपूर्ण माहिती खगोल अभ्यासक अनिरुद्ध देशपांडे सर थेट पुण्यावरनं आपल्याला देणार आहेत। तत्पूर्वी ही काही दृश्य आपण पाहतोय। नागरिकांमधले गैरसमज समज दूर करणंसुद्धा या काळामध्ये गरजेचं आहे, कारण जे काही समज आहेत त्यासाठी लोक गर्दी करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो। एकीकडे आजचा हा दुर्मिळ योग अनुभवताना आपल्याला कोरोनाला विसरूनसुद्धा चालणार नाही आहे, कारण कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही आहे। तर अनेक दावे असे करण्यात येत आहेत की कोरोना या ग्रहणानंतर संपणार आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी अनिश्चितता पाहायला मिळते। तर हा जो काही दावा आहे तो कितपत खरा आहे कितपत खोटा आहे हेच वेळोवेळी आम्ही खगोल अभ्यासकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच काही वेळानंतर थेट पुण्याहून खगोल अभ्यासक अनिरुद्ध देशपांडे सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। पण तत्पूर्वी ही काही दृश्य आपण पाहतोय। अमृतसरमधली ही दृश्य आहे तर दुसरीकडे हरियाणामधली ही दृश्य आहेत। हरियाणामध्ये काहीशी स्पष्ट आपल्याला कंकणाकृतीची प्रतिकृती पाहायला मिळतीये। तर इकडे अमृतसर मधली सुद्धा ही दृश्य आहे।
अहमदाबाद मुंबई दिल्ली या इतर शहरांमध्ये सुद्धा ग्रहण दिसायला सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये सुद्धा ग्रहण दिसतंय. खगोल अभ्यासकांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण खगोल अभ्यासकांना सुद्धा अनेक वर्षांनंतर कंकणाकृती सूर्यग्रहण अनुभवण्याचा योग आलेला आहे. आणि अभ्यासाचा जो काही विषय आहे तो सुद्धा अनेक दिवसांनंतर अनुभवण्याचा योग आलेला आहे. आणि नागरिकांचा जर आपण विचार केला, नागरिकांची गोष्ट जर आपण घेतली, तर नागरिकांमध्ये या ग्रहणाबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या. त्या सोशल मीडिया साईट्सवरून असतील किंवा इतर ठिकाणाहून सुद्धा अनेक अफवा नागरिकांमध्ये या ग्रहणाबाबत पसरवण्यात आलेल्या होत्या. जग बुडणार आहे किंवा कोरोना संपणार आहे असा दावासुद्धा अनेक ज्योतिषांनी केलेला आहे, अशा अफवा पसरलेल्या होत्या. आणि त्यामुळेच हे ग्रहण नेमकं कसं असणार आहे, या ग्रहणाची नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. त्याचमुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी आता गर्दी करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. अमृतसरमधली दृश्य आपण ही पाहतोय, पण अमृतसरमध्ये हीच दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे. आणि म्हणून गर्दीला रोखण्यासाठी अमृतसरमध्ये आता उपाययोजना राबवायला सुद्धा सुरुवात झाली आहे. तर नाशकातली आपण गोष्ट घेतली तर नाशकामध्ये सुद्धा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो म्हणून रामकुंडावर स्नान करण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली आहे. पण आम्ही पुन्हा पुन्हा हेच आवाहन करतोय साम टीव्हीच्या माध्यमातून की अनेक गैरसमजांवर कोणीही विश्वास ठेवू नका, कारण बाहेर पडल्यानंतर कोरोनाचा धोका हा कायम असणार आहे. त्यामुळे जेवढे काही दृश्य आपल्याला दिसू शकतात स्वतःच्या घरामधून किंवा गच्चीवरून तेवढी दृश्य आपण पाहावीत. आणि इतर दृश्य जर काही आपल्याला पाहायला मिळत नसतील किंवा कंकणाकृतीचा आणि खंडग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घेण्याचा लाभ आपल्याला जर मिळणार नसेल, तर साम टीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक दृश्य आम्ही वेळोवेळी आमच्या प्रेक्षकांसाठी पोहोचवतो आहोत. देशातल्या अनेक भागामध्ये ग्रहणाला सुरुवात झाली आहे. तर सूर्यग्रहण पाहताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे ते सुद्धा आम्ही सांगतोय. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाहीये, तर हे ग्रहण पाहण्यासाठी सोलर फिल्टर ग्लासयुक्त चष्मा वापरायचा आहे. तर एक्सरे शीट किंवा साधारण चष्मा घालून हे ग्रहण पाहायचं नाहीये, कारण त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. ग्रहणादरम्यान ड्रायव्हिंग किंवा रायडिंग करायची नाहीये आणि लहान बाळांनी सुद्धा सूर्यग्रहण पाहायचं नाहीये. तर आजचं हे सूर्यग्रहण एवढं खास का आहे, कारण प्रतिवर्षी सूर्यग्रहण येत असतं, पण आजचं सूर्यग्रहण खास का आहे ते सुद्धा आपण पाहूयात. आज 21 जून आहे आणि 21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होतं. आजच्या दिवशी सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र अशी परिस्थिती असते. तर पुढची जवळपास 11 वर्ष भारतामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार नाहीये. 21 जून आज आहे, वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे. या दिवशी हे मोठं ग्रहण आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 वर्षांनंतरच आता हा योग पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे हे ग्रहण खास आहे. मात्र हे ग्रहण पाहताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा आम्ही वारंवार सांगतोय. दरम्यान पुण्यामध्ये ग्रहण सुरू झालेलं आहे आणि या ग्रहणासंबंधीचीच एकूण जी काही सविस्तर माहिती आहे ती देण्यासाठी पुण्याहून थेट खगोल अभ्यासक अनिरुद्ध देशपांडे सर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. आपण अनिरुद्ध देशपांडे सरांशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, पुण्यामध्ये ग्रहण सुरू झालंय, एकूणच राज्याच्या इतर भागामध्ये देशात सुद्धा सुरू झालंय, अनेक गैरसमज पसरवले जात आहेत, अफवा सुद्धा आहेत, सविस्तर माहिती काय सांगाल? पुण्यामध्ये अत्यंत सुंदर ग्रहण दिसतंय आणि ढग पहिल्यांदा होते थोडेसे, त्यानंतर ते गेले, थोडा पाऊस पण पडला. पण ज्यावेळेस मॅक्सिमम इक्लिप्स असतो, म्हणजे जास्तीत जास्त सूर्य झाकला जातो, त्यावेळेस अतिशय सुंदर खंडग्रास सूर्यग्रहण पुण्यातनं बघायला मिळालं. तसंच आत्ता ज्योतिर्विद्या परिसंस्थेतर्फे आम्ही जो कार्यक्रम आखला आहे त्याच्यामध्ये सगळेजण सोशल डिस्टन्सिंग पाळून आहेतच, पण तरीसुद्धा ह्या ग्रहणांमध्ये किंवा याच्यामध्ये काही खाऊ नये, काही पिऊ नये अशी काही गोष्ट नसते. कारण ही एकाची दुसऱ्यावर पडलेली सावली आहे आणि त्या सावलीमुळे असं काही होऊ शकत नाही. हॅलो, त्यासाठी आम्ही इथं काही सायंटिफिक इक्विपमेंट्स ठेवलेली आहेत, काही टेलिस्कोप ठेवलेले आहेत, काही
रेडिओ टेलिस्कोप्स आहेत, काही ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत, काही इन्फ्राडेट टेलिस्कोप आहेत. या तिघांमधून आम्ही याची ग्रहणाची फोटोग्राफी करतोय आणि अतिशय आता सुंदर रिझल्ट आम्हाला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारचं या ग्रहणाला घाबरण्याचं कारण नाही आहे. सर्वांनी हे ग्रहण नीट बघावं अशी आमची इच्छा आहे. याच्यापुढं भारतातनं होणारं सूर्यग्रहण हे 2033 साली आहे, त्यामुळे अजून कित्येक वर्ष आपल्याला सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही आहे. आणि त्यानंतरचं तर त्यानंतर 44 वर्षांनी, त्यामुळे सर्वांनी या ग्रहणाचा आस्वाद घ्यावा, सगळ्यांनी हे ग्रहण नीट बघावं अशी आमची इच्छा आहे. त्याप्रमाणे आम्ही हे फेसबुक लाईव्हवरती दाखवत पण आहोत आणि ज्योतिर्विद्या प्रयोग संस्थेतर्फे आम्ही इथं काही छोटासा प्रोग्राम पण अरेंज केलेला आहे. निश्चितच सर, पुण्यामध्ये सुद्धा ग्रहण अनुभवता आहेत आणि 2033 आपल्याला आता ग्रहण दिसणार आहे. दरम्यान नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी? ग्रहणाला घाबरण्याचं कारण नाहीये, पण तरी सुद्धा नेमकी काय बेसिक काळजी घ्यायला हवी या संबंधी काय सांगाल? अगदी बरोबर आहे. ग्रहणात बघताना काळजी घ्यायलाच पाहिजे, एक्स्पेशली आपले डोळे शाबूत ठेवायला पाहिजे. नुसत्या डोळ्यांनी कुणीही सूर्याकडे बघू नये, जास्त वेळ बघू नये किंवा बघू नये. त्याचप्रमाणे गॉगल्स जे मिळतात ते मायलर गॉगल्स किंवा सूर्यासाठी जे गॉगल्स केलेले असतात त्यांनी बघावं. सनरेज किंवा याचे जे नॉर्मल गॉगल्स असतात त्यांनी बघू नये. सूर्यग्रहणासाठी वेगळ्या प्रकारचे गॉगल असतात तेच वापरावेत. जर ते नसतील तर तुम्ही एखादं प्रोजेक्शन करून सुद्धा बघू शकता. साधा का एखादा मिरर घेतला किंवा आरसा घेतला तर त्याचं प्रतिबिंब हे आपल्याला समोरच्या भिंतीवरती पाडता येतं आणि त्या प्रतिबिंबामध्ये अतिशय सुंदर अशी आत्ता कोर दिसत आहे. तर त्यामुळे त्या पद्धतीने बघितलेलं सूर्यग्रहण हे अत्यंत सेफ आहे. नुसत्या डोळ्यांनी किंवा कुठल्याही टेलिस्कोप किंवा दुर्बिणीतनं हे ग्रहण बघितलं जाऊ नये, त्यामुळे डोळ्याला कायमस्वरूपी हानी पोहोचण्याची शक्यता असते. निश्चितच सर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी जी काही तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यासाठी तुमचं धन्यवाद. महत्त्वाची जी काही माहिती होती ती थेट पुण्यावरनं अनिरुद्ध देशपांडे सर यांनी आपल्याला सांगितलेली आहे. या ग्रहणाला घाबरण्याची कोणतीही गरज नाहीये, पण काळजी मात्र आपल्याला घ्यावीच लागणार आहे. तर आज 21 जून आहे आणि 21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे. आणि आजच हरियाणाच्या सिरसामध्ये पूर्णाकृती म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळाली आहे. भारताच्या अनेक भागामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसलं, तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेमध्ये दिसलंय. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब आकारानं लहान दिसतं आणि असं असल्यानं सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही आणि त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते आणि त्यालाच आपण कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतो. 21 जून आज आहे. 21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे आणि या मोठ्या दिवशी आपल्याला 2020 मधलं पहिलं सूर्यग्रहण पाहायला मिळत आहे. तर देशाच्या काही भागांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसते, पण हरियाणातल्या सिरसामधली ही दृश्य आहेत. या ठिकाणी अगदी स्पष्टपणे एखाद्या बांगडीच्या कडीप्रमाणे आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळत आहे. तर 2020 पहिलं सूर्यग्रहण आज संपूर्ण भारतामध्ये दिसतंय, मात्र देशाच्या काही भागामध्ये ते खग्रास दिसतंय, काही भागामध्ये कंकणाकृती प्रकारचं पाहायला मिळतंय. तब्बल 5 तासांपेक्षाही जास्त काळ हे सूर्यग्रहण सुरू राहणार आहे. दरम्यान अमृतसर, जम्मू, गुजरातचं गांधीनगर, नवी दिल्ली आणि बिहारच्या पटणाची ही दृश्य आपण पाहतोय. अमृतसरमध्ये, जम्मू तसंच गांधीनगर, पटणा आणि नवी दिल्ली या सर्वच ठिकाणी आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळतं. या ठिकाणी कंकणाकृतीचा अनुभव घेता येणार नाहीये.